यान से तो नजुन लागत नहीं है नेमक कुठे घेऊन गेले असतील हे ज्योतीला आणि मला फोन करून का कळवलं नाही यांनी आधीच घरात तेवढं टेंशन आहे आणि त्याला असं का वाटतंय जेवणाचे हाल होतात असं म्हणत होता का तो म्हणाला तू नीट खात नाहीस म्हणून मलाही नीट भूक लागत नाही तू नीट झोपत नाहीस म्हणून त्यालाही थोडं थकल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्यांनी तुझ्यासाठी माझ्याबरोबर निरोप दिलाय त्याने सांगितलंय ज्योतीला सांगा की नीट खात पीत जा नीट झोपत जा नीट आराम करत जा विक्रमचं हे म्हणणं बरोबर आहे ना बरोबर आहे अगदी बरोबर आहे बघितलंस दादा त्याला म्हणतात प्रेम माझ्या बारीक बारीक गोष्टींवर किती लक्ष आहे बघ त्याच सगळ्या सवयी माहिती आहेत त्याला एवढं सगळं त्याच्या लक्षात राहतं